नमस्कार, आमच्या अंतरंग या चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही निघालो आहोत एका खास कार्यक्रमाला आणि त्यानिमित्त हा व्लॉग. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक, कला आणि संस्कृती संचालनालय आणि पर्यटन खाते गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सम्राट संगीत सितारा 2023 या स्पर्धेची उपांत्य फेरी आज दिनांक 16 जुलै 2023 रोजी होत आहे. सम्राट संगीत सितारा ही गोव्यातील शास्त्रीय संगीताची पहिली भव्य आणि एकमेव अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या आजच्या उपांत्य फेरीचं सूत्रसंचालन मी करणार आहे. तर बघूया कशी होते ही सम्राट संगीत सिताराची उपांत्य फेरी. अंतस्थ हाच हेतू बरवा, अंतस्थ हाच हेतू बरवा, प्रवीण ऐसा शोधावा, कलांगणाचा सुस्वर तारा, सम्राट संगीत सितारा. कलांगणाचा सुस्वर तारा, सम्राट संगीत सितारा. सम्राट राजश्री खांडेपारकर लिखित सम्राट संगीत सितारा च्या शीर्षक गीतातील या काही ओळी. कलांगणाचा सुस्वर तारा, शास्त्रीय संगीतातील सितारा शोधण्यासाठी आणि संगीत मार्गावरील नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी सम्राट क्लबने 2006 साली ही स्पर्धा सुरू केली. सम्राट संगीत सितारा ही गोव्यातील शास्त्रीय संगीताला वाहिलेली पहिली एकमेव आणि भव्य अशी ही स्पर्धा. जगभरातल्या जवळजवळ सर्व देशांच्या संस्कृतीचा संगीत हा अविभाज्य भाग आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीला समृद्ध अशा संगीत परंपरेची देणगी आहे. या स्पर्धेद्वारे अभिजात भारतीय संगीत क्षेत्राला अमूल्य असे योगदान सम्राट क्लबने दिले आहे. नवीन उभरत्या कलाकारांना झेप घेण्यासाठी गरुडाचे पंख दिले आहेत. आजच्या घडीचे अनेक नावाजलेले शास्त्रीय गायक हे या स्पर्धेतून नावारूपाला आले आहेत. अशा या प्रतिष्ठित स्पर्धेचं हे 17वं पर्व. सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य एक, कला आणि संस्कृती संचालनालय आणि पर्यटन खाते गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सम्राट संगीत सितारा 2023 ची उपांत्य फेरी आज संपन्न होणार आहे आणि या फेरीच्या आयोजनाची धुरा सम्राट क्लब परवरी सांभाळत आहे. सम्राट संगीत सितारा 2023 हा किताब मिळवण्यासाठी अंतिम फेरीत लढत देणारे ते 6 स्पर्धक कोण आहेत या ठरवण्याच्या दिशेने आजचं हे अंतिम पाऊल. चला तर मग आजच्या अटीतटीच्या, चुरशीच्या आणि अत्यंत उत्कंठावर्धक अशा या फेरीचा थरार अनुभवण्यासाठी आपण सज्ज होऊया. कला आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन या उद्दिष्टाने गेली अनेक वर्षे सम्राट क्लब दूरदृष्टी, नाविन्य आणि ध्येयवेडेपणाने आपली पावलं उचलत आहेत. या त्यांच्या कार्यप्रणालीनुसारच आपल्याला आज जे मान्यवर लाभले आहेत तेही आपल्या कार्यक्षेत्रात दूरदृष्टीने आणि कल्पकतेने वावरत आहेत आणि गोव्याला अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत प्रमुख पाहुणे असणार आहेत पर्यटन मंत्री गोवा राज्य आदरणीय श्री रोहन खवटे सर. त्यानंतर सन्माननीय अतिथी असणार आहेत कला आणि संस्कृती संचालनालय चे संचालक आदरणीय श्री सगुण वेळीप सर. आयोजक सम्राट क्लब परवरी चे अध्यक्ष सम्राट राजमोहन शेटये यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. सम्राट सागर पनवेलकर यांच्या दूरदृष्टीतून 2006 साली ही स्पर्धा सुरू झाली होती
आणि प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेचा आलेख हा तेवढाच उंचावत आहे, दर्जा तेवढाच उंचावत आहे आणि त्यातून नवीन नवीन कलाकार हे नावारूपाला येत आहे. सर्व मान्यवरांना धन्यवाद. मी पुन्हा एकदा सम्राट राजमोहन शेटये यांना विनंती करेन की सगळ्यांचं त्यांनी शब्दसुमनांनी स्वागत करावं. सम्राट क्लब राज्य इंटरनॅशनल एक टुरिझम डिपार्टमेंट आणि कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 17वे संगीत सितारचे पर्व आता सुरू होते आणि या पर्वासाठी निमंत्रितांमध्ये अशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय टुरिझम मिनिस्टर आदरणीय रोहन खोटे सर, उपस्थित इतर सगळे सम्राट हो. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम, हा महामेळावा हे 17वे पर्व सादर करीत आहे. मुळात सम्राट क्लबाचीच स्थापना किंवा ध्येय जे आहे ते कला संस्कृती जपण्याचं काम आणि यामध्ये तीन शब्दाचं तीन शब्दामध्ये गुंफलेलं आहे संगीत, ज्यामध्ये स म्हणजे स्वर आले, गी म्हणजे गीत आलं आणि त म्हणजे ताल आला. या तिनांचा तीन शब्दातनं तयार झालेला हा शब्द ज्यामध्ये अनेकांच्या भावना, अनेकांच्या वेदना, अनेकांच्या संवेदना जोडलेले आहे आणि त्यातनंच सुमधुर असं संगीत आणि हे संगीत पर्व सादर करताना गेले अनेक वर्ष या नभोमंडपात किंवा नभोमंडळात अनेक सितारांना ज्याने व्यासपीठ मिळवून दिलं तो सम्राट क्लब. आणि मला वाटतं गेले अनेक 17 वर्षात विविध अशा संगीत क्षेत्रामध्ये हे विविध असे सितारे चमकताना आपण बघतोय, दिसत आहे आणि याही पुढे त्याही पेक्षा या नभोमंडपात ते दिसणार आहे. आणि आजच्या या उपांत्य फेरीमधून सेमीफायनल मधून आम्ही 6 हे सितारे फायनलसाठी पाठवणार आहोत आणि फायनल ही बोडगेश्वर मंदिर म्हापसा इथं होणार आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी आपण सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो, मान्यवरांचं विशेष स्वागत करतो आणि स्पर्धक जे आहेत त्यांचंही इथं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सम्राट राजमोहन शेटे. आता आपण आपले जे मान्यवर आहेत त्यांचं खास अशा भेटीने स्वागत करूया. या सुंदर कार्यक्रमाची चिरंतन अशी आठवण त्यांच्या मनात कायम राहावी म्हणून संजय स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुगंधी हातांनी बनवलेल्या फुलांनी आपण त्यांचं स्वागत करूया. असं म्हणतात की जेव्हा अग्नी प्रज्वलित केला जातो किंवा एखादी ज्योत पेटवली जाते तेव्हा ती ज्योत ही नेहमी वरच्या बाजूनेच पेटते आणि म्हणून अग्नी नेहमी वर आणि पुढे जात राहण्याचं प्रतीक आहे. सम्राट क्लबने सांस्कृतिक क्षेत्रात अनेक नवीन पायंडे रचले आहेत आणि अग्नितत्वाप्रमाणेच प्रत्येक नवीन कार्यक्रमाचा, प्रत्येक नवीन योजनेचा आलेख हा अगोदरपेक्षाही वर राहावा याचा ध्यास घेतला आहे. आजचा हा कार्यक्रमही असाच अग्रेसर व्हावा यासाठी अग्निदेवतेचा आशीर्वाद मागूया. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. आता मी सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 चे अध्यक्ष सम्राट शैलेश बोरकर यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. भाषणबाजी आणि मनोगत इकडे व्यक्त करायची गरज नाही कारण स्पर्धा आहे, स्पर्धेतील उपांत्य फेरी आहे आणि मुलं इथे आतुरतेने वाट पाहतात.
आमचं गडबड नको आहे, आम्हाला आतुरतेने वाट पाहायची आहे पर्यटन मध्ये आम्हाला काय मार्गदर्शन करतात ते, कारण त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात त्या क्षणाकडे येऊया. मी आजचे प्रमुख पाहुणे पर्यटन मंत्री गोवा राज्य आदरणीय श्री रोहन खोटे सर यांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. बॅटिंग करता असताना काही बॉल टाक करून मारप आणि तिरटे धावप आणि दुसऱ्याचे बॅटिंग करपाक लास्ट बॉलाक सिक्स मारपाक दवरप, तसे म्हाका दिसता बाब शैलेश बोरकरान आत्ता केले की आपली स्पीच कट केली आणि मला किती असं ते आतुरतेन म्हज्या ऐकूपाक लावले. सम्राट क्लब खंयचोय प्रोग्राम करता त्यांना एक बरे असता की ते मनातल्यान एक ऑर्गनायझेशन इज अ डिफरंट वे ऑफ डुईंग इट, इट इज नॉट ओनली अबाउट द इव्हेंट. आज संगीत सितारा जेव्हा जाता त्यांना ते आयोजित करपाक सुद्धा फाटल्यातल्यान जे तुका कार्य घडून हाडचे पडटा, ऑर्गनायज करचे पडटा, इज समथींग विच कॅनॉट बी सीन. आणि आमचो परवरीचो अध्यक्ष बाब राजमोहन शेटये इज लाईक तानसेना भाषेन तो ही सिंग्स इज ट्यून्स अँड मेक्स अस डान्स. सो हांवें ताका सांगले अरे म्हणलें असेंब्ली आसा ती आपल्याकूय खबर आसा म्हणणार, पूण तुवेंच येवकूत न्हय. हांव म्हणलें प्रश्न हांगा प्रोग्रामाचो ना, एकदां भायर सरलो त्या जाग्या वयल्यान युअर रिडींग स्टॉप्स टू स्टार्ट डेट अगेन इट टेक्स इट्स ओन स्वीट टायम, कित्याक एकदां भायर सरलो की यू डोंट गेट बॅक इन टू युअर बेजिक्स. म्हाका म्हणालो ते सगळे मागीर उलोवया, पूण सध्या पयली यो हांगा येतकर एक वेन आय वॉज लिसनिंग टू द अदर पीपल टॉक अबाउट हाव द इव्हेंट इज, एक म्हाका आमच्या कॉलेजीची वेळाची याद जाली. 15 ऑगस्ट जालो जाल्यार 19 डिसेंबर जाले की म्हाका कोण ऑर्गनायज करतालो खबर ना, पूण दीस ऑर्गनायजेशन इज टू हॅपन इन कला अकॅडमी आनी कॉम्पिटिशन आसा म्हणजे स्कुलाची भुरगीं आमी सगळीं वचप टू चियर अवर ओन फ्रेंड्स हू इज टू पार्टिसिपेट इन दीस इव्हेंट. आणि त्या झुंडीत ती फायनल जाता केन्ना आणि जिकता कोण ताजे देन होल एनवायरमेंट इज टू बी व्हेरी डिफरंट आणि वी इज टू बी स्पेंडिंग सो मच ऑफ टाइम ट्राय टू चियर अवर ओन फ्रेंड्स हू वूड एक्च्युली लीड द वे देर. वता वता वेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जातल्यान पळयतकर यू रियलाइज दॅट लाईफ इज नॉट ओनली अबाउट लर्निंग आय मीन रिडींग टेक्स्ट बुक्स, लाईफ इज मच मोर टू डू देन कॅरी युअर पॅशन अहेड. आम्ही त्यांना पळताले आणि आता पळताले जाल्यार खुबशे गोष्टी चेंज जायत गेल्या. त्या टायमार आमकां शिक्षणान एक चाल घेवन सांगिल्ली ती घेवन वताले. आज भुरगीं अलोंग त्या चाली घेवन दे टेक देअर ओन पॅशन देअर ड्रीम्स अहेड. मे बी पेरंट्स वॉन्टेड टू बी एक्स बट इफ दे हॅव समथींग वाय इन देअर माइंड दे एन्श्युअर दॅट दे गेट दॅट वाय ऑल्सो टू डू. आणि स्मार्टफोन्स हे मेड लाईफ मच इझियर फॉर ऑल द चिल्ड्रन ऑफ टुडे की ते किती करून सोदतात त्या माध्यमातल्या ऑडिशन सगळे करता असताना त्यांना ते पासेस न जाता दे एन्श्युअर दॅट वॉट दे हॅव एज अ एक्सप्रेशन दे लीव इट ऑन द युट्यूब. आणि त्याच्या खातीर युट्यूब जावं बाकीचे टिकटॉक जावं बाकीचे माध्यम जावं द चिल्ड्रन ऑफ टुडे हॅव स्टार्टेड युझिंग वेरियस फॉर्म्स नॉट ओनली इन टर्म्स ऑफ सिंगिंग ऑर डान्सिंग बट युट्यूबिंग हॅज बिकम अ न्यू वे ऑफ टेलिंग अबाउट युअर लाईफ. आणि हे सगळ्या माध्यमातल्यान शेवटी आमची कला आमची संस्कृती सांभाळटले जाल्यार वी नीड समबडी टू कम इन. आय थिंक सम्राट क्लब हॅज बीन डुईंग द राईट थिंग ऑफ पुटिंग थिंग्स टुगेदर. सिंगर म्हणटा तो बेटोच तयार जायना. आम्ही केन्नाय म्हणटा आमकां कॅरोके हातान दिलो की आम्ही उजव्यान दाव्यान फाटल्यान फुडल्यान वयर सगळे पळयतात, कोण पळयता काय आमकां, कोण पळयना जाल्यार आमी आवाज सोडटात तेतून खंयच्या वाटेन वता तो आमकां खबर नासता. But when you look and listen to the song, the rhythm, the expression, and I always feel that singing or dancing or anything is a form of your own expression. The more passionate you are, the more things come out of you. And when you start talking about singing, it allows your whole body journey, movement, it may change that. I mean, as tourism department, we have gone back to the roots. And today we are saying Goa beyond beaches. गोवा बियॉन्ड बीचीस म्हणटकर इट इज नॉट ओनली अबाउट कोण येतात तो दर्याकडे गेलो आणि तेच केलं, तसे ना. परसेप्शन चेंज करपाक आम्ही सुरुवात केली असा अँड वी हॅव स्टार्टेड सेईंग दॅट गोवा बियॉन्ड बीचीस म्हणतकर वी हॅव ब्युटिफुल हिंदरलँड्स, इको टुरिझम, वेलनेस,
माईस तरेतरेच्या हातून वी हॅव ऑलरेडी स्पिरिच्युअलिटी वी हॅव स्टार्टेड पुटिंग आणि व्हेरी इम्पॉर्टंटली शोकेसिंग अवर कल्चर अँड हेरिटेज. सो इट इज नो लॉंगर रिलेटेड की बाबा शिगमो आणि कार्निवल जातले म्हणून. शिगमो आणि कार्निवल जाता असताना सावजाव जावचो, चिखलखालय जावचो, वीरभद्र किती ते निश्चय. ऑल्दो इट इज अ कल्चरल आय थिंक्स विच रिलेटेड टू गॉड स्पिरिच्युअलिटी फुडल्या पिढीक जागृताय हाडप आणि पोस्ट कोविड चेंजीस जे भुरग्यांचे चिंतपाक जाला तातूंत हाव बेस्ट वी कॅन एन्श्युअर दॅट दे लर्न मोर ऑफ आवर ट्रेडिशन्स टू मेक द रूट्स ऑफ आवर कंट्री स्ट्रॉंग इज अ थिंग विच यू आर ट्राईंग टू टुरिझम. पयर चिखलगाव आशिल्लो आणि चिखलगाव आम्ही राहुल देशपांडे घालो. वी इन्वायटेड राहुल देशपांडे फॉर अ परफॉर्मन्स आणि ताका ऍक्च्युली परफॉर्मन्स चालू असताना साऊंड सिस्टम डाऊन झाली. जनरेटर काय कितें ब्लास्ट झालो आणि दुसरं जनरेटर येऊन 45 मिनिटं लागली. दोन गोष्टी शिकून मिळत त्या दिसा. एक म्हणलं लोकांचे जवळजवळ 1.5-2,000 लोक असलेले त्या दिसा एक मनीस त्या 45 मिनिटांक सीटा वयल्यान हल्लो ना, तसोच रावलो. अँड अदर थिंग वॉज ऑन द सायड ऑफ द स्टेज. समटायम्स समबडी एक्लेम्स फेम थिंकिंग चेंजीस एरोगन्स कम्स इन लॉट ऑफ थिंग्स हॅपन टू यू. बट राहुल देशपांडेचे त्यांना टेम्पो पळतकर आणि ताजे पेशन्स पळतकर इट वॉज रिअली एप्रिशिएबल. तो ते 45 मिनिटं आपले प्रॅक्टीस करीत आशिल्लो. सो ही डिड लिव्ह अ सिंगल मिनिट ऑल टू द माईक वॉज ऑफ विथ हिज टीम. ही वॉज कंटिन्युअसली पुटिंग रिदम टुगेदर अँड कंटिन्युईंग. कित्याक एकदा तुम्ही चाल घेतली राजमोहन बाबी सगळे पांढरकर बाबी नो बेटर पण ती एकदम कट जाऊ आणि मागीर परत ताजेर येवप इज ऑल्सो इज अ चॅलेंज. आणि तो त्या 45 मिनिटां थंड इतलो राहिलो थंयच्यान उठलो ना कांयच ना. त्यांना परत सुरवात जावपाक झाली तेन्ना हांव आणि आमचो मित्र बाब गोविंद गावडे मिनिस्टर फॉर आर्ट अँड कल्चर मुद्दम परत गेले एप्रिशिएटेड हिम फॉर द वे ही हँडल द होल सिट्युएशन. आणि पुटी टक्रॉस शिकपाची गोष्ट म्हणल्यार ते सिंगिंग करता असताना म्हणजे गायन करता असताना डिस्टर्बन्स येतो. आम्ही सुद्धा एकदा उलयता असताना इफ यू फाईंड डिस्टर्बन्स अराउंड यू गेट यू आर नॉट एबल टू टॉक विथ अ फोकस्ड अप्रोच. आणि तो इतले जाऊन सुद्धा ते केले आय थॉट की बाबा वेदर इट वॉज मेडिटेशन ऑर वेदर इट वॉज अ वे ही वॉज सिन्सिअरली डेडिकेटेड टू वॉट ही इज डुईंग वी कुड हॅव वन लर्निंग की द पेशन्स विच ही पिक्ड अप वॉज अ लर्निंग फॉर टेकिंग अस. कित्याक आमकां दीस सकाळी सुरू राजकारणी भितर सकाळी भायर सरला रातचो केन्नाय घरा येऊ बरी गोष्ट चुकरूच मेळटा ती परत सोशल मिडिया वयल्यान दोनी तलवारीची धार मेळटाच. शेवटी लागत पॉलिटिशियन भायर सरता खंयच्या वाटेन जाले. पूण कमिंग हियर टुडे परीक्षक आसाच. आय थिंक द वे इट इज कम टू द सेमी फायनल आमचे प्रसाद बाब सांगताले अशे हितमाचे बीन अ लॉट ऑफ एफर्ट्स of the all the participants who have come and today you have shortlisted them as 6 and going towards the finals. Magi matle jikpak ani harpacho prashna na. It is very important that every participant gets a an opportunity and how that opportunity can translate into somebody being a champion is already spoken by them. So ami sadar manta ki every step of failure is a step to success. So ek जर्नी वाटेर उरली म्हणून ताज्या पेक्षा फुडले आपण सगळं किती शिकलो आणि गेलो म्हाका दिसतंय पार्टिसिपंटांक शिकपाची गरज आसा. आयच्या दिसाक आमचे बाब राजमोहन शेटी ताज्या पूर्ण टिमीक आमचे अभिनंदन करता. आय कॉन्ग्रेच्युलेट हिम फॉर हॅव्हिंग ऑर्गनाइज दिस वंडरफुल इव्हेंट विथ हिज होल टीम. ही हॅज ऑलवेज बीन ऑन द फ्रंट वेन इट कम्स टू कल्चर ट्रेडिशन. आमच्या आर्ट पार्क जावं बाकीच्या गोष्टी हांवें परवरी घडून हाडल्या ते म्हाका दिसता मॅक्झिमम युटिलायझेशन कशें करप आणि हाऊ वी कॅन यूज इट फॉर बेस्ट फॉर द बेनिफिट ऑफ आवर पीपल इज वॉट वी ऑलवेज ट्राय टू सपोर्ट द सिस्टम अँड दॅट्स हाऊ आय थिंक इट वर्क्स कॉलॉबरेटिव्हली वी कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स. आयच्या दिसाक सगळे जे पार्टिसिपंट असतले त्यांना सगळ्या आमच्या शुभेच्छा दिता. ह्या इव्हेंटाचे सक्सेसफूल 17 इयर्स झाल्या. सीझन 17 म्हणजे 17 वर्सां करपाचे हांवें 17 वर्सां हे समज चल्लां. आय थिंक इट्स समथींग ऑफ हे एकम्प्लिश वर बी बाब पांडुकरान सुरवात जी केली ती आता चालीक जितून फुडले सम्राट क्लबान व्हेल्या ते अशेच वरचे अशे एक आव्हान करता. असले आता कसल्याय गोष्टी असा एज अ मिनिस्टर फॉर टुरिझम आणि आय टी म्हणून म्हणणं बट एज ऑल्सो एज अ लोकल सिटीजन टू गेट द बेस्ट आउट ऑफ आवर पीपल
from Goa to ensure that they carry their passion ahead, make a career for themselves. We are always there. वो आम्ही सदा तुमका सपोर्ट दिवपाक आसतले अशी आश्वासन दिता आणि मी दोन उतरां सोपयता. देव बरें. धन्यवाद श्री खवटे सर. त्यांचे ओघवत्या शैलीतले सुंदर आणि सहज विचार, त्यांचं मार्गदर्शन हे फक्त स्पर्धकांनाच नाही तरी ते सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आणि त्यांनी जसं राहुल देशपांडे म्हणा किंवा आणखीन उदाहरणं जी देऊन सांगितली ते खरंच खूप ऐकायला खूप छान वाटलं. त्यासाठी मी आणि त्यांनी जे सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं त्यासाठीही मी त्यांचे आभार मानू इच्छिते परत एकदा. मगाशी मी म्हणाले होते की कार्यक्रमाच्या स्मृती या मान्यवरांच्या मनात चिरंतन राहाव्यात यासाठी आम्ही त्यांना सुंदर अशा फुलांची भेट दिली होती. त्याचप्रमाणे सम्राट क्लबची एक आठवण, एक कृतज्ञता आणि स्नेहपूर्वक भेट म्हणून स्मृतिचिन्ह या मान्यवरांना प्रदान करावं असं मी सम्राट राजमोहन शेट्टी यांना अशी विनंती करते. आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री रोहन खवटे सर यांना स्मृतिचिन्ह त्यांनी प्रदान करावं.